कामं केली असती तर बोंबलत फिरावे लागले नसते असा टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल यवतमाळ येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी यवतमाळ येथे पोहोचली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यवतमाळ जेव्हा सत्ताधाऱ्यांना यात्रा काढाव्या लागतात तेव्हा समजायचं त्यांनी काम केलं नाही. जर कामे केली असते तर तुमचे काम बोलले असते आणि काम बोलले असते तर यात्रा काढून काम केल्याचे बोंबलत फिरावे लागले नसते. महाजनादेश यात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपावर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान यवतमाळ येथे आले असता बोलत होते. खासदार ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये, सूरज चव्हाण, संदीप बाजोरिया, अमोल कोल्हे, अजित पवार, अमोल मिटकरी, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, मेहबूब शेख, रविकांत वरपे, ईश्वर बाळबुधे यावेळी उपस्थित होते. गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाला विशिष्ट आरक्षण असतं, मात्र फडणवीस सरकारने या आरक्षणात कपात करण्याचा बेत आखला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला हे आरक्षण दिलंय. आरक्षण कपात करणारे हे सरकार कोण ही भारतीय घटनेची पायमल्ली आहे. हा अन्याय मोडून काढायचा असेल तर यवतमाळ मधून आघाडीचा आमदार पाठवा, तेव्हा तुमच्या अन्यायाला वाचा फोडता येईल. यवतमाळचे तरुण तरुणींमध्ये प्रचंड उत्साह दिसला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या तरुणांनी जंगी स्वागत केले. हा उत्साह कायम ठेवा म्हणजे आपण हे जुलमी सरकार फडणवीस सरकारच्या काळात बेबंदशाही वाढली आहे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा फटका माझ्या तरुणींना बसत आहे. अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या आहेत. सरकार आज अडचणीत आहे. सरकारकडे पैसे नाहीत, कर्जाचा बोजा मोठा आहे, राज्य आर्थिक डबघाईला आले आहे आणि सरकार आज विविध घोषणा करीत आहे. अन्य घोषणांप्रमाणेच या घोषणाही फसव्याच ठरणार आहेत. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला कामकाज झेपत नाही. सरकारला खोटं नाटं बोलायची घाणेरडी सवय आहे. मध्ये तिवऱ्यात धरण फुटले, मंत्री म्हणतात खेकड्याने धरण फोडले. धरण केवढे, खेकडा केवढा, बोलायची खोटं बोलायची काही सीमा आहे की नाही? राज्य सरकार अराजकतेचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधात करते म्हणून एक वर्षाचे बाळ असलेल्या आमच्या मनीषा काटे यांना नजर कैदेत ठेवण्यात आलंय. हे भाजपचं सरकार आहे. यवतमाळला कॉटन कॅपिटल म्हटले जाते पण याच परिसरात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, हे दुर्दैवच आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत, काय करत आहेत मंत्री असा सवाल इथे उभा झालाय. शिवसेनेची जनाशीर्वाद यात्रा सुरू आहे, भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा सुरू आहे, पण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक फरक अधोरेखित करतो. जेव्हा सत्ताधाऱ्यांना यात्रा काढून सांगावं लागतं मी काम केलं याचा पुरावा असतो, त्यांनी काम केलं नाही. जर काम केलं असतं तर तुमचं काम बोललं असतं, आणि जर काम बोललं असतं, काम दिसलं असतं, तर यात्रा काढून बोंबलत फिरावं लागलं नसतं. बघा मी काम केलं, बघा मी काम केलं. त्या यात्रेचा प्रत्येक भाषण मला आजही आठवतो. भाषणामध्ये त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणायचे आम्हाला सत्यतत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात करू. 2 वर्षापूर्वी माननीय मोदींच्या शुभास्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन झालं. पण आता सत्तेतून जात असताना सुद्धा त्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी 1 इंचाची खडी सुद्धा पडली नाही. हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान. आणि हा अपमान महाराष्ट्रातली जनता कधीच सहन करणार. इंदू मिल मध्ये परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं मोदींच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं. पण आजही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होऊ शकत. तुम्ही परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही अपमान. एवढंच नाही, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी